नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर तुमचं मृणालीज मराठी ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो होतो पुण्याला जायला. पुण्याला जायचं कारण म्हणजे काही फिरणं वगैरे म्हणून काहीच नाही, कारण मुलांची पण शाळा चालू आहे. तर साहेबांचं अचानक काम निघालं, तर मग त्यामुळेच निघालो होतो अर्जंटमध्ये. साहेब म्हटलं की मी एकटं जाण्यापेक्षा तर तुम्ही पण चला, म्हणजे फिरून पण येणार म्हणून. तर चला मग आता आपण लवकर निघूया आणि चला. तर आता आम्ही घरून निघालो आहे. मध्ये थोडं थांबलो होतो, आजूसाठी खाऊ वगैरे घ्यायचं होता त्यामुळे, आणि थोडंसं बाहेर काम पण होतं, काही भाजीपाला पण घ्यायचा होता. साहेब डिझेल टाकण्यासाठी उतरले खाली. हे बघा शंभूचं चालू आहे लगेच किरकिर किरकिर किरकिर. त्याला गाडीत आवडतच नाही, बाहेरच आवडतं त्याला खेळायला. सयू कशी बसली पाणी पहिरलं गेलेलं आहे, म्हणजे मक्का पहिरला गेलेला आहे, मक्का पहिरला गेलेला आहे. आपल्याकडे पाऊस नाही आहे, तर आपला अजून मक्का पहिरायचं बाकी आहे, बाजरी टाकायची बाकी आहे. बघा इकडचा मक्का किती छान दिसतोय, कोळपणीवर आलेला आहे हा मक्का. बघा मी पण बघा. मालेगाव वरून निघालो तेव्हा एक वेळेस गाडीची हवा चेक केली आम्ही, पण मग आता परत साहेब म्हणताय की हवा परत कमी झालेली आहे म्हणे. तर मग ते म्हटले की थोडं बारीक पंक्चर वाटतोय, तर मग ते आता पंक्चर काढण्यासाठी सांगितलंय साहेबांनी त्यांना. पंक्चर आहे का गाडी? काव पंक्चर आहे, चेक करताय. हा कुरकुरे खायचे तुला. बघा बघा कसे दोघे बसलेले आहेत. काय पंचर निघाला? हे बघा एक मोठा पंचर निघालाय. पंचर पहिलं काढेल ना? तेच ना. मग पंचर एकच निघाला का? एक पंचर आहे म्हणून ती वारंवार परत परत कमी होत होती हवा. आम्ही लासलगाव मध्ये थांबलेले आहोत गाडीचं पंचर काढण्यासाठी. तर आता आम्ही सिन्नरच्या अलीकडेच आहोत. थोड्या वेळात सिन्नरला पोहोचूच. शंभू पण झोपलाय, शंभूसाठी झोळी बांधली होती, तो पण झोपलाय. खाली साई पण झोपली, तिला थंडी वाजत होती म्हणून शाल पांघरते. तर आता अंधार होतोय, तर सायंकाळचे आता 7:15 वाजलेत. तर अंधार होतोय पूर्ण, सगळीकडे असे काळे काळे ढग दिसत आहे, पावसाचं वातावरण दिसतंय. आम्ही थांबलो होतो जेवणाला, 9:30 झाले. साहेब म्हटले बराच वेळ झाला, तर काहीतरी थोडंसं खाऊन घेऊ म्हणून. तर जेवणाला थांबलोय. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे, महालक्ष्मी नारायणगड असं हॉटेलचं नाव आहे. तर छान लुक आहे तिचा पण, मुलांना खेळण्यासाठी पण छान आहे. चला मग दोन घास काहीतरी खाऊन घेऊया. बघा सयूचे फुल एन्जॉय चालू आहे. छान अशा कारंजा लावल्या आहे त्यांनी, सुंदर असं लुक आहे. इकडे पार्किंग सोय केलेली आहे त्यांनी.
चला जेवायला जायचं ना, भूक लागली ना तुला? मग चल की पप्पा गेले आज। तर आता ऑर्डर दिलेली होती शेव भाजी, पनीर बटर मसाला आणि रोटीची। तर आलंय ते तुम्हाला घेतलीस ना बटर रोटी? सयू खाऊन जाईल तेवढी एक काय रे बाळा? चला बाळा चला सर्व करा। हो हो तर आता निघालोय आम्ही जेवण वगैरे करून। तरी साधारण आम्हाला आता इथून पुण्याला पोहोचायला 1 ते 2 तास लागतील। तर चला मग मित्रांनो आपण डायरेक्ट पोहोचल्यावरच भेटूया तिथं, कारण खूप उशीर झालाय, आता 10:30 वाजलेत। चला मग भेटूया आपण पोहोचल्यावरती घरीच। तर पोहोचलो होतो आम्ही 12:30 पोहोचलो आम्ही घरी। तर थोडं फ्रेश वगैरे झालो आणि ताईंनी आम्हाला छान अशी गरम गरम कॉफी पण दिली। सगळ्यांनी मस्त गप्पा गोष्टी केल्या, छान गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या, कोणी सुखदुःखाच्या गोष्टी सांगत होते। चला मग मित्रांनो ठीक आहे, आज एवढंच, आजसाठी एवढंच। तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।